आती है त्रिभुवन आती है अमृत कलश आई। धन्यवाद सीमा, यानंतर आपल्या समोर येत आहे बॉलिवूड प्रेस भोगरे मॅडम। भोगरे मॅडमच्या रूपाने बस 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 आपल्या समोर येत आहे माननीय शिल्पा पाटील।
खूप सुंदर आहे, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू बचू नको, फक्त तू बचू नको. थँक्यू. दिशा सारा आसमान गजवून टाकतो, त्या केलेल्या कर्तृत्वाचा
म्हणजे काय म्हणतो की एक जल्लोष दिवस हा महिला दिन असतो. महिला दिन म्हणजे आमच्यासाठी दिवस साजरा करा, कारण आम्ही 364 दिवस झोपलेलो असतो, ना एक दिवस उठलेलो असतो नाहीये, तर 364 दिवस आम्ही काम करत असतो, त्याचा तो उत्सव दिवस असतो. असं म्हटलं जातं की महिला दिन महिला दिन महिला दिन. बऱ्याच वेळा असं वरती सगळे आपले बंधू बसलेले आहेत, सगळ्यांना असं वाटतं की आपण पुरुषांचा द्वेष करतो. म्हणजे मी भाषण करताना तुम्हाला दैनंदिन व्यवहार सांगतेय की बऱ्याच वेळा असं वाटतं की आम्ही पुरुषांचा द्वेष करतो. आम्ही पुरुषांचा द्वेष करत नाही, तर पुरुषी मानसिकता जी आहे, म्हणजे जी पुरुषी मानसिकता आहे, त्याचा आम्ही द्वेष करतो. आणि हे आम्हाला सगळे सपोर्ट करतात. तर मी त्या दिवशी म्हणेन की ज्या दिवशी एखाद्या रात्री एखादी स्त्री एखादी मुलगी रस्त्याने रात्रीच्या वेळी एकटी जात असताना तिच्याकडे संधी म्हणून न बघता ती आपली जबाबदारी आहे ही म्हणून जेव्हा समस्त पुरुष वर्ग बघेल तेव्हा त्यांनी आम्हाला खऱ्या प्रकारे आमचा महिला दिन साजरा केला असं मला वाटतं. दुसरं की आता आपण बक्षीस घेताना बघितलं म्हणजे सगळ्यांना मिळालं, खरं त्यांचं खूप अभिनंदन आहे की त्यांना मिळालं सगळं, पण आम्हाला कधी मिळणार, तुम्हाला पण मिळणार, पण जरा वाटलं पाहिजे. पण आपण बघितलं की प्रत्येक जण स्टेजवर येताना एकटी येणं बघत बघी, चल बरोबर, चल बरोबर, चल बरोबर. अरे असं नाहीये की तुम्ही कुठलंही क्षेत्र असू दे तुमचं, की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे, आता इथे तर सगळ्या महिला बसल्यात, तरी पण चल बरोबर, चल बरोबर आहेच आमचं. पण जेव्हा तुम्हाला एखाद्या क्षेत्रात, थोडस मी स्पष्टपणे बोलेल की जेव्हा तुम्ही एखाद्या क्षेत्रात उतरता, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही महिला आहे किंवा मी कोणी तरी अशी आहे की बाबा मला पाठीमागून टेकू असल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाहीये, हा विचार तुम्ही काढून टाकला पाहिजे पहिल्यांदा मनातून. आणि जेव्हा एखाद्या क्षेत्रात उतराल, त्या क्षेत्रामध्ये काम करताना मी महिला आहे हा कुठला म्हणजे आपण एक कारण देतो ना, ते कारण न पुढं करता तुमच्यामध्ये जेवढी क्षमता आहे, म्हणजे जेवढी ताकद आहे, त्या ताकदीने स्वतःला झोपून द्या. मला मी महिला आहे हा माझा विज्ञान नाहीये, तर मी महिला आहे ही माझी क्षमता आहे, आणि ही क्षमता तुम्हाला दाखवून द्यायची आहे की नाही. आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमची मन आणि मनगट दोघांची गाठ जेव्हा जिद्दीला बांधली जाईल, तेव्हाच ही तुमच्यातली स्त्रीपणाची कमतरता पुढे जाऊन मीही स्वतःला झोकून देऊन मी माझं सर्वस्व देऊन मी 100% देऊन मी माझं कर्तृत्व सिद्ध करू शकते. मला कुणाच्या आधाराची किंवा मला कुणाच्या टेकूची गरज नाहीये, मी महिला आहे म्हणून मी पाठीमागे पडणार नाहीये. दुसरं की त्यांना दोन मुलीच आहेत ना, त्यांना दोन मुलीच आहेत ना, एकच मुलगी. असं म्हटलं जातं की मुलगा हा दिवा काय वंशाचा दिवा असतो, पण इथं बऱ्याच जणी बसलेले आहेत, रुपाली पण आहे, की मुलगा हा वंशाचा दिवा आहे, होतं आम्ही मानतो, पण त्याही पेक्षा माझी मुलगी अगदी चांगल्या प्रकारे काम करू शकते. मला मुलगी झाली म्हणून मला वाईट वाटायची गरज नाहीये. अजूनही काही बघा, आपल्याकडे काही ठिकाणी असं आहे की मुलगी झालं ना की म्हणजे चेहरा बघण्यासारखे होतात, होतात ना, मुलगी झाली की डोळ्यात बघण्यासारखे होतात. पण मी आज या ठिकाणी अभिमानाने सांगू शकते की आम्हीही दोघी बहिणीच आहोत. माझ्या वडिलांनी माझ्या आईने आम्हाला मुलाप्रमाणे सांभाळलं, परंतु ज्यावेळी माझ्या वडील आजारी पडले पण त्यांना कुठल्याही आम्ही असं हे नाही दाखवून दिलं की तुम्हाला मुलगा नाहीये किंवा तुम्हाला कुठली कमतरता आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः दोघींनी केल्या. इवन दो आम्ही माझे वडील गेल्यानंतर त्यांचे अंत्यविधीही आम्ही दोघींनीच केले. म्हणजे की मुलगा हाच तुमचा वंशाचा दिवा आहे किंवा तोच तुम्हाला पुढे घेऊन जाईल, आणि माझी मुलगी काय करणार नाही हे तुम्ही थोडंसं बाजूला ठेवून स्वतःची मानसिकता ओळखून जरा पुढे, म्हणजे त्या मुलींना पुढे गेला तर काहीच कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे. ही ती आमची लेख आहे, किवळ गावची लेख आहे ती. आणि प्रमुख अतिथी ज्या आहेत त्या किवळगावच्या सुनबाई आहेत. गायकवाड नाव पहिलं आहे त्यांचं, त्या साळुंकी आहेत. आणि मी ही किवळगावची सून आहे, पण आज मी सुनेच्या भूमिकेत नाही तर त्यांच्या सासूच्या भूमिकेत आहे. तर मला विशेष कौतुक वाटते की असा दुग्ध शर्करा योग यावा आणि असं किवळमय वातावरण व्हावं. खरंच मला मनापासून आनंद होतोय. सगळ्या पुरस्कारार्थींचं मी मनापासून कौतुक करते, विशेष करून वीरपत्नी पुरस्कारासाठी सीमा मनापासून तुमच्या सगळ्या टीमला मी धन्यवाद देते.
सगळेच पुरस्कार तितकेच महत्त्वाचे आहेत. सगळेच पुरस्कार हे समाजाचे असे घट्ट असे खांब असतात, पिलर असतात, आणि म्हणूनच समाज इतका छान पद्धतीनं पुढं जात असतो. महिला दिनाचं औचित्य साधून आपण जो हा कार्य कार्यक्रम पालवी ट्रस्टनं, पालवी नावामध्येच सगळं हिरवळ आहे, त्यामुळं ही जी पालवी आहे अशीच फुलत राहील अशी आशा पहिल्यांदा मी व्यक्त करते. मग असे अनेक पुरस्कार झाले, आदर्श माता असतील, अनेक ज्येष्ठ महिलांचे पुरस्कार, ज्येष्ठ महिलांचा सत्कार इथं झाला आणि खरंच खूप छान वाटलं. हॉलीबॉलपटू तपस्याचा पुरस्कार करताना तिला सन्मानित करता, म्हणजे तिच्या आईला सन्मानित करताना दिवे भिजले होते आणि तिकडून मोबाईलच्या लाईट्स ज्या येत होत्या तेव्हा लक्ष लक्ष दिव्यांनी त्यांना ओवाळता की काय असं समोरून आम्हाला भासत होतं आणि खूप सुंदर ते दृश्य होतं. कदाचित तपस्या, तुझी तपस्या पूर्णपणे फळास यावं म्हणूनच हे कदाचित वीज कमी झाली असेल आणि खंडित झाली असेल आणि तुझ्या प्रकाशानं ती कदाचित संपूर्ण भारत देश उजळून निघेल अशी मला खात्री वाटते. कारण तू एक ग्रेट प्लेयर आहेस आणि मी तुला सातत्यानं पाहते म्हणून मी हे वक्तव्य करते. वीर पत्नीचा जो सन्मान झाला निश्चितपणे मला खूप म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला भरून आलं. ते बाळ लहान असताना आम्ही तिच्या घरीही गेलो होतो भेटायला. अशा सगळ्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. काळाची गरज ओळखून आपण प्रत्येकानं आपल्याला समृद्ध केलं पाहिजे, सक्षम केलं पाहिजे. भाषणासाठी मी वेळ घेत नाही, फक्त दोन लाईन्स ज्या मी लिहिलेल्या आहेत त्या गाऊन तुमच्यासाठी दाखवते. ते एवढ्यासाठी की आता कसं झालं की सगळे भाषणं होतील तर थोडंसं तुम्ही डान्समधनं आलात, सगळं नृत्य संगीत इतक्या आनंदी कामातून इथं पुन्हा व्यासपीठ इथं सजलं गेलं आणि पुन्हा भाषणं होणार. निश्चित आम्हालाही माहिती आहे, आम्ही तिथं बसतो तेव्हा भाषणं सुरू होतात तेव्हा असं आट्या निर्माण होतात आमच्या डोक्यावर की आता हे कधी संपणार म्हणून तुमच्यासाठी मी लिहिलेलंच गाणं गाते. पहिल्या दोन ज्या लाईन आहेत त्या सुलोचना दिदींवर पिक्चराईज झालेले ते गाणं आहे, पण ते गाणं मला पुढं म्हणायचं होतं आणि ते गाणं सापडत नव्हतं म्हणून मी योगाशी रिलेटेड जे गाणं लिहिलं आहे तेच तुमच्या पुढं. सगळी अख्खं लिहिलेलं नाही गाणार, पण त्यातले दोन चार कवी ज्या महत्त्वाच्या वाटतात मला तेवढंच मी तुमच्यासाठी गाते. नांदली ग सीता माई राम राया संग कभी करवाते हैं करे, कभी करवाते हैं करे, कभी होती है जी बीती थी रात भर की मालिश से कमर सीधी नहीं होती. कभी मैं कहूँ चले कातरिया, कातरिया जी है तुम्हारा जी स्टेशन. कभी मैं कहूँ चले चले कातरिया, कहते हैं मेरे पिया और पास नहीं गया. कभी गिरता है तू कभी जलती है होली, कभी गिरता है तू कभी जलती है होली, कभी है तो कभी है रही. त्योहारों से दूर खुशियां उनसे दूर गम का दरिया साथ है. लंबी इस जुदाई में एपी का भी हाथ है, लंबी इस जुदाई में एपी का भी हाथ है. अगर मैं होती अर्जिया रियाई जी, अगर मैं होती अर्जिया रियाई जी, करने देती फौजी को मनमोहन जी, हर तरह की देती आजादी, हर तरह की देती आजादी. बस एक बात मैं उन्हें बताती, देश है अपना हिंदुस्तान, वक्त आए तो देना जान, कभी कम न होने देना इस देश की शान. बोलो जय हिंद जय जवान.